कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आलाय. आज अखेर जिल्ह्यात 1,47,14,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं असून 1,77,00,000 क्विंटल इतक्या साखरेचं उत्पादन झालंय. आत्तापर्यंत गाळप हंगाम संपलेल्या 15 साखर कारखान्यांमध्ये तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं 9,50,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली. हंगामाच्या काळात ऊस तोडणी मजुरीत वाढ करावी यासाठी आंदोलन झालं होतं. याचा फटका हंगामावर बसू नये यासाठी कारखान्यांनी यंत्राच्या सहाय्यानं ऊस तोडणी करण्यावर भर दिला. 20-21 गाळप हंगामामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 22 साखर कारखाने सुरू होते. 22 कारखान्यांनी 1,47,00,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलेलं असून 1,77,00,000 क्विंटल साखर उत्पादन झालेले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा सरासरी 12.4% आहे. जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा, कुंभी, भोगावती, दौलत चंदगड, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज, उदयसिंह गायकवाड बांबवडे, सदाशिवराव मंडलिक कारखाना हमीदवाडा, डीवाय पाटील, बिद्री, छत्रपती राजाराम, अथणी शुगर स्तांबाळे, इको केम चंदगड, रिलायबल शुगर फराळे, अलिमा ॲग्रो इंडिया चंदगड, संताजी घोरपडे या 15 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपलाय. 2021 गाळप हंगामामध्ये नोव्हेंबर 20 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील 22 कारखाने सुरू झालेले होते. आज अखेर त्यातील 15 कारखाने बंद झालेले असून उर्वरित जे 7 कारखाने आहेत ते 31 मार्च अखेर बंद होण्याची शक्यता आहे. बंद झालेल्या साखर कारखान्यापैकी वारणा सहकारी साखर कारखान्याने 9,50,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलेलं आहे. सध्या पंचगंगा, जवाहर, गुरुदत्त टाकळेवाडी, दत्त दालमिया, शरद, दत्त शिरोळ, शाहू कागल या 7 कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून 31 मार्चपर्यंत या कारखान्यांचेही हंगाम संपतील अशी शक्यता प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून वर्तवण्यात आली आहे.